समर्थ फर्निचर अँड मॉल, लग्न बस्त्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू. संपर्क फ्लोरा टाउनशिप समोर, घुलेवाडी तालुका संगमनेर, 74999-12096. योग म्हणजे केवळ आसने करणं नव्हे, तर आहार, विहार, कर्म आणि निद्रा यांचा सम्यक करणं आहे. आपलं काम कौशल्यानं करणं हाच खरा योगाचा अर्थ आहे. येणाऱ्या काळामध्ये योग क्षेत्रामध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलची कामगिरी विश्वपटलावर दिसावी आणि अष्टांग योग प्रशिक्षणासाठी देशविदेशातून विद्यार्थी ध्रुवमध्ये यावेत असे प्रयत्न शाळेकडून सुरू असल्याचे ध्रुवचे चेअरमन डॉक्टर संजय मालपाणी यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं ध्रुव ग्लोबलमध्ये आयोजित योगासन प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तर यावेळी ललिता मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे, योगासनांचे प्रशिक्षक मंगेश खोपकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक योगासनांची प्रात्यक्षिकं सादर केली. शाळेच्या अर्जुन क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या सादरीकरणामध्ये चक्रासन, डिंबासन, पूर्ण उष्ट्रासन, राजकपोतासन, लिंकरासन, गोखेल, नटराजन, पिंडासन, टिट्टीभासन, एकपात शिरासन यांसारख्या अत्यंत अवघड मुद्रेमधील विविध आसनं सादर करत ध्रुवच्या विद्यार्थ्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. एकवीस जून हा जागतिक योग दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. या निमित्तानं ध्रुव ग्लोबल स्कूलनं योगासनांची प्रात्यक्षिक आयोजित केली. And who is the guiding force behind all these Ashtanga and yoga? That is Bhagavad Gita. Because very simple way of life has been explained in Bhagavad Gita. Way to win is explained there in Bhagavad Gita, and that is the reason we have decided to recite two chapters of Bhagavad Gita this year, that is 12th and 15th chapter. And you won't be the only school doing this. This year we have taken a target that 30,000 students will be reciting these two chapters, and Gita Parivara and Sanskrit Samvad Mandal is working on this mission. And on the 8th of December of this year, on the occasion of Gita Jayanti, we will be doing this mass presentation of reciting Bhagavad Gita and doing yoga. I'm really happy for our school, our sports department, our yoga department, all of the teachers, those who have presented the skit here. I believe that they will also join yoga soon, and they will do it every day. We all must do it every day. Pranayama is very important. Yoga sanas are very important. We must follow this lifestyle, and I wish you all the best for this on this auspicious occasion of International Yoga Day.
that is 21st of June. I thank our Prime Minister, Mr. Narendra Modi, for initiating this and taking yoga worldwide. And the whole, yesterday I was watching television yesterday night, and the whole world is working on it. तर याप्रसंगी ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी आदित्य जंगम आणि जय कालेकर तसेच प्रशिक्षक मंगेश खोपकर यांना बल्गेरिया या ठिकाणी याच महिन्यात होणाऱ्या जागतिक योग स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, तर ललिता मालपाणी यांनी त्यांचा सत्कारही केला. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.